नमस्कार मित्रांनो, मी प्राध्यापक डॉक्टर सचिन उदले, यशवंतराव चव्हाण महाविद्यालय इस्लामपूर या ठिकाणी भूगोलशास्त्र विभागात सहाय्यक प्राध्यापक म्हणून काम करतोय. माझ्या या व्हिडिओकडे जाण्यापूर्वी मी आपल्या सर्वांना विनंती करेन की आपल्याला हा व्हिडिओ जर आवडला तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. मित्रांनो, नकाशाप्रमाण या सदरांतर्गत आज आपण पाहणार आहोत वेळ व अंतरदर्शक प्रमाणपट्टी, टाइम अँड डिस्टन्स स्केल. ही प्रमाणपट्टी कशी तयार करायची हे समजून घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. चला तर सुरुवात करू वेळ व अंतरदर्शक प्रमाणपट्टी. वेळ व अंतरदर्शक प्रमाणरेषा तयार करण्यासाठी आपण इथं उदाहरण आता घेतलेलं आहे ते आहे एकास 6 लाख या प्रमाणावर तयार केलेल्या नकाशाकरिता ताशी 12 किलोमीटर वेगाने जाणाऱ्या सायकल स्वारासाठी वेळ व अंतरदर्शक प्रमाणपट्टी तयार करा. बघा, इथं आपल्याला नकाशा प्रमाण दिलं आहे 1-6 लाख इतकं, आणि याशिवाय आणखी एक गोष्ट आपल्याला दिली आहे ती म्हणजे सायकल स्वाराचा वेग दिला आहे. सायकल स्वाराचा वेग आहे ताशी 12 किलोमीटर, म्हणजे तो तासाला 12 किलोमीटर वेगानं प्रवास करतो आहे. आणि या गोष्टींच्या आधारे आपल्याला वेळ व अंतरदर्शक प्रमाणपट्टी तयार करायची आहे. सुरुवातीला काय करणार आहे आपण, तर नेहमीप्रमाणे 1-6 लाख हे जे अंक प्रमाण आहे आपल्या नकाशाचं, या अंक प्रमाणाचं आपण शब्द प्रमाणात रूपांतर करून घ्यायचं आहे. बरोबर, म्हणजे ते काय होईल तर 1 सेंटीमीटर बरोबर 6 लाख सेंटीमीटर इतकं होईल. म्हणजे मेट्रिक मापन पद्धतीत आपण सेंटीमीटर हे युनिट दोन्ही बाजूला लावतो, त्याच पद्धतीनं जर आपण लावल्यानंतर हे काय होईल, 1 सेंटीमीटर बरोबर 6 लाख सेंटीमीटर. आता आपल्याला या 6 लाख सेंटीमीटरचे किलोमीटर करून घ्यायचे आहेत. कारण काय आहे, तर आपल्याला जी प्रमाणपट्टी तयार करायची आहे ती किलोमीटरमध्ये तयार करायची आहे. मग या 6 लाख सेंटीमीटरचे किलोमीटर करून घेतले पाहिजेत, त्यासाठी आपण काय करणार आहे, तर 6 लाख भागिले 1 लाख करणार आहे. 6 लाख भागिले 1 लाख, तर का 1 लाखच का, तर 1 लाख सेंटीमीटरचा 1 किलोमीटर असतो, म्हणून आपण 6 लाखाचे आपण किलोमीटर करत असताना त्याला 1 लाखानं भागलेला आहे. बरोबर आहे. मग हा भागाकार केल्यानंतर आपल्याला उत्तर काय मिळतं, तर 1 सेंटीमीटर बरोबर 6 किलोमीटर. आणि हे आपलं झालं शब्द प्रमाण. याचा अर्थ असा आहे की नकाशावरचे 1 सेंटीमीटर म्हणजे जमिनीवरचे 6 किलोमीटर अंतर असतं. आता आपण प्रमाणपट्टीची लांबी 10 सेंटीमीटर घेणार आहे. 10 सेंटीमीटर हे प्रमाणपट्टीचं आदर्श माप असतं. आपण 10 सेंटीमीटर ते 12 सेंटीमीटर अंतर घेऊ शकतो, पण आपण नेहमी 10 सेंटीमीटर घेतो कारण 10 सेंटीमीटर हे प्रमाणपट्टीचं आदर्श माप आहे असं आपण मानतो. मग प्रमाणपट्टीची लांबी 10 सेंटीमीटर घेतली आहे, आपलं शब्द प्रमाण काय आलं आहे, तर 1 सेंटीमीटरला 6 किलोमीटर इतकं अंतर आहे. बरोबर, जर 1 सेंटीमीटरला 6 किलोमीटर अंतर असेल तर मग आपल्याला ते 10 सेंटीमीटरला किती येईल हे पण काढून घेतलं पाहिजे. मग 10 सेंटीमीटर बरोबर काय करणार आपण, तर या 6 ला 10 गुणायचं आहे आपल्याला, म्हणजे काय होणार आहे, तर 10 सेंटीमीटर बरोबर 60 किलोमीटर हे आपल्याला अंतर मिळणार आहे. याचा अर्थ काय आहे, तर आपलं प्रमाणपट्टीवरील जे अंतर आहे ते अंतर 60 किलोमीटर असणार आहे. म्हणजे 10 सेंटीमीटर हे नकाशावरचं अंतर असणार आहे, तर 60 किलोमीटर हे जमिनीवरचं अंतर आहे. बरोबर. आता वेळ व अंतरदर्शक प्रमाणरेषेमध्ये मित्रांनो एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवायची आहे. आपण यापूर्वी काय करत होतो की साधी प्रमाणरेषा काढत असताना त्या प्रमाणरेषेचे प्राथमिक विभाग करत असताना आपल्याला मुभा होती, आपल्याला त्या नकाशाप्रमाणाच्या आपल्या शब्दप्रमाणाच्या अनुषंगानं आपण जितके सोयीचे होतील तितके समभाग त्याचे करत होतो. पण इथं मात्र तसं नाही आहे. इथं आपलं अंतर आता 60 किलोमीटर आहे आणि 60 किलोमीटरचे आपण म्हणावे तितके आपण भाग प्राथमिक करू शकत नाही. तर आपल्याला इथं उदाहरणात जे अंतर दिलं आहे ताशी वेग जो दिलेला आहे त्याच्या पटीतच प्राथमिक विभाग करावे लागतात. म्हणजे इथं आपल्याला सायकल स्वार दिला आहे आणि त्या सायकल स्वाराचा वेग आपल्याला दिला आहे ताशी 12 किलोमीटर. याचा अर्थ आपल्याला 12 किलोमीटरचाच एक प्राथमिक विभाग करायचा आहे आणि 12-12 किलोमीटरचे असे प्राथमिक विभाग करायचे आहेत आणि आपले अंतर आहे 60 किलोमीटर इतकं. म्हणजे 60 किलोमीटरचे 12-12 असे भाग करायचे आहेत, आपले प्राथमिक विभाग होणार आहेत. म्हणजे आपल्याला इथं मुभा नाही आहे की आपण किती मनात येईल तेवढं आपण करू शकत नाही, तर ते तुमचं जे अंतर आहे तुमचा जो वेग आहे त्या वेगाच्या पटीतच ते असले पाहिजेत आणि मग त्यानुसार आपण प्राथमिक विभाग करणार आहोत.
या दृष्टिकोनातून विचार केला तर आपला प्रत्येक प्राथमिक विभाग हा 1 तास व 12 किलोमीटर अंतराचा असणार आहे, कारण आपल्या सायकलस्वाराचा वेग आहे ताशी 12 किलोमीटर। म्हणून प्रत्येक प्राथमिक विभाग आपला 12 किलोमीटर अंतराचा असणार आहे आणि 12 किलोमीटरच्या अंतरानंच आपल्याला आता प्राथमिक विभाग करायचे आहेत। मग प्रत्येक प्राथमिक विभाग जर 12 किलोमीटरचा असेल तर मग आपले एकूण प्राथमिक विभाग किती होतील हे आपल्याला काढलं पाहिजे। त्यासाठी आपल्याला काय करायचं आहे तर एकूण प्राथमिक विभाग बरोबर प्रमाण रेषेवरील एकूण अंतर भागिले सायकलस्वारानं कापलेलं ताशी जे अंतर आहे, तासाला जे कापलेलं अंतर आहे ते अंतर। आता प्रमाण रेषेवरील एकूण अंतर आपल्याला माहिती आहे ते किती आहे तर 60 किलोमीटर इतकं अंतर ते आहे। तर सायकलस्वार तासाला किती जातो आहे तर 12 किलोमीटर जातो आहे। म्हणजे 60 किलोमीटरचे 12-12 जर भाग करायचे असतील तर किती भाग होतील, 60 भागिले 12 केल्यानंतर आपल्याला उत्तर मिळतं आहे ते म्हणजे 5 भाग। म्हणजे आपले 5 प्राथमिक भाग येणार आहेत। म्हणजे इथं आपण हा भाग आधी ठरवलेले नाही आहेत किती करायचे, तर ते आपल्या अंतराच्या वेगाच्या पटीत करायचे आहेत आपल्याला, आणि त्यामुळे इथं प्राथमिक विभाग आपण स्वतः करू शकत नाही तर ते आपला वेळ आणि वेग याच्या पटीत करावे लागतात। समजा काही काही उदाहरणामध्ये इथं ही जी आपली प्रमाण रेषेवरील अंतर आलेलं आहे त्या अंतराला वेगाचं जे अंतर आहे, वेग ताशी वेग जो आहे त्यानं पूर्णांकात भाग जात नाही, पूर्णांकात संख्या येते। अशा वेळी मात्र हे उदाहरण वेगळ्या पद्धतीनं सोडवावं लागतं। ते कशा पद्धतीनं सोडवायचं आहे हे मी खाली डिस्क्रिप्शनमध्ये त्याचा वेगळा व्हिडिओ केला आहे, त्याची लिंक खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे, त्यासाठी तुम्ही तो व्हिडिओ फॉलो करू शकता। दुय्यम विभाग मात्र आपण आपल्या मनानेच करायचे आहेत। जसे आपण साध्या प्रमाणरेषेत केले, इथं आपण म्हटलेलं आहे एका प्राथमिक विभागाचे 4 दुय्यम विभाग करू, मग एकूण किती विभाग होणार आहेत, प्रत्येक दुय्यम विभाग कितीचा होणार आहे, तर एका प्राथमिक विभागाचे अंतर भागिले दुय्यम विभागांची संख्या हे काढल्यानंतर आपल्याला मिळेल एका प्राथमिक विभागाचं अंतर किती आपल्या, तर आता 12 किलोमीटर इतकं अंतर आहे। आणि आपण दुय्यम विभाग किती करणार आहोत तर 4 करणार आहोत, म्हणून त्याला भागिले आपण काय केलं 4 केलं तर उत्तर काय आपल्याला मिळणार आहे तर 3। आता हे 3 काय आहे, 3 किलोमीटर आहे। म्हणजे 3 किलोमीटरचा एक दुय्यम विभाग होणार आहे। असे 3-3 किलोमीटरचे 4 दुय्यम विभाग आपण करणार आहोत। जसं आपण साध्या प्रमाणरेषेत केलं त्याच पद्धतीनं दुय्यम विभाग इथं करून घ्यायचे आहेत। आता दुय्यम विभाग आपले आलेले आहेत 3 किलोमीटरचे, असे 4 विभाग आपण करणार आहोत। पण ते 3 किलोमीटर अंतर जाण्यासाठी त्या सायकलस्वाराला किती वेळ लागणार आहे हे देखील आपल्याला काढलं पाहिजे। म्हणजे 12 किलोमीटर अंतर जाण्यासाठी त्याला 1 तास लागतो, तर 3 किलोमीटर अंतर जाण्यासाठी त्याला किती वेळ लागेल हे देखील आपण काढलं पाहिजे। त्यासाठी मग आपण काय करायचं आहे, एका दुय्यम विभागाची वेळ काढायची आहे। त्यासाठी एका दुय्यम विभागाची वेळ बरोबर एका प्राथमिक विभागाची वेळ भागिले दुय्यम विभागांची संख्या बरोबर। प्राथमिक विभागाची वेळ किती आहे तर इथं 60 मिनिटे घेतलेली आहेत। आपण 60 मिनिटे का, तर 60 मिनिटांचा 1 तास आपल्याला माहिती आहे, आपण 1 तासाचे डायरेक्ट भाग करू शकत नाहीत, म्हणून आपण 60 मिनिटं घेतलेली आहेत। आणि 60 मिनिटं भागिले दुय्यम विभागांची संख्या घ्यायची आहे, ती किती आहे, आपण 4 केलेली आहे। 3-3 किलोमीटरचे 4 विभाग आहेत, म्हणून आपण 4 केलेली आहे। मग 60 भागिले 4 हा भागाकार केल्यानंतर आपल्याला उत्तर काय मिळणार आहे, 15 मिनिटं। म्हणजे सायकलस्वाराला जसं तासाला तो 12 किलोमीटर अंतर जातो, तसंच तो 15 मिनिटात तो 3 किलोमीटर अंतर जातो असा त्याचा अर्थ होतो। म्हणजे अशा रीतीनं आपण या गोष्टी सगळ्या तयार करून घेतलेल्या आहेत। आता काय काय मिळालेलं आहे आपल्याला बघा, इथं प्रमाणपट्टीची लांबी आपल्याला मिळालेली आहे ती आपण 10 सेंटीमीटर काढणार आहोत। प्रमाणपट्टीवरील अंतर आपल्याला मिळालं आहे ते आहे 60 किलोमीटर इतकं। 60 किलोमीटरचे आपण प्राथमिक विभाग 5 करणार आहोत, दुय्यम विभाग किती करणार आहोत, 4 करणार आहोत, ठीक आहे। आता या सगळ्या माहितीवरून आपल्याला प्रत्यक्ष प्रमाणपट्टी तयार करायची आहे। त्यासाठी पट्टी घ्या मित्रांनो एक, आणि ही पट्टी कागदावर अशा पद्धतीनं ठेवा की जी एका सरळ रेषेत असली पाहिजे, जरासुद्धा तिरकी झाली नसली पाहिजे। जर तिरकी झाली तर तुमची प्रमाणरेषा देखील तिरकी दिसेल, हे लक्षात ठेवा। त्यामुळे अशा पद्धतीनं आपण ही पट्टी ठेवलेली आहे। प्रमाणपट्टी आपल्याला किती अंतराची काढायची आहे, किती सेंटीमीटरची, तर 10 सेंटीमीटरची काढायची आहे, म्हणून आपण या पट्टीवर मोजून 10 सेंटीमीटर इतकं अंतर घेतलेलं आहे। इथं आपण साध्या प्रमाणरेषेमध्ये पण जसा एक फेवर तुमच्याकडून मी घेतला त्याच पद्धतीने इथं पण मी सांगतोय तुम्हाला की हे 10 सेंटीमीटर अंतरच आहे, पण इथं या ग्राफिक्समध्ये तुम्हाला हे 10 सेंटीमीटर खूप छोटं दिसणार आहे, त्यामुळं मी हे 10 सेंटीमीटर अंतर वाढवून 20 सेंटीमीटर अंतर घेतोय।
म्हणजे ही रेषा 20 सेंटीमीटरची घेतोय पण ॲक्च्युअल ती 10 सेंटीमीटरचीच आहे असं गृहीत धरा आणि मग त्या हिशोबानंच पुढच्या सगळ्या गोष्टी आपण करायच्या आहेत. त्यामुळे तुम्ही काढताना ही 10 सेंटीमीटरचीच काढायची आहे. यानंतर या प्रमाण रेषेवर कोन मापक या पद्धतीनं ठेवून म्हणजे प्रमाण रेषेची जी सुरुवातीचा बिंदू आहे त्या सुरुवातीच्या बिंदूवर बरोबर मध्यभागी कोन मापक ठेवून आपण 30 अंशाची खूण करणार आहोत. जशी जशी साध्या प्रमाण रेषेत केली तीच कृती आहे मित्रांनो, वेगळी नाही आहे. अशा पद्धतीनं 30 अंशाची खूण करणार आहोत. त्याच पद्धतीनं खालच्या बाजूला देखील 30 अंशाची खूण अशा पद्धतीनं कोन मापक ठेवायचं आहे आणि या पद्धतीनं कोन मापक ठेवून आपला 30 अंशाची खूण करायची आहे. या अशा दोन्ही खुणा करून घ्यायच्या आहेत. यानंतर आता या ज्या खुणा आपण मारलेल्या आहेत या खुणा आपल्याला पट्टीच्या सहाय्यानं जोडायच्या आहेत. बरोबर हा जो प्रमाण रेषेचा मूळ प्रमाण रेषेचा सुरुवातीचा बिंदू आहे त्या बिंदूपासून ही 30 अंशाची खूण एका सरळ रेषेत जोडायची आहे. ती या पद्धतीनं जोडली. त्याच पद्धतीनं हा जो प्रमाण रेषेचा शेवटचा बिंदू आहे तो या खाली जी 30 अंशाची जी खूण केली आहे त्या 30 अंशाच्या खुणेनं अशा पद्धतीनं जोडून घ्यायचा आहे. अशा पद्धतीनं या 30-30 अंशाच्या खुणा जोडून घेतल्यानंतर आता आपल्याला कंपास घ्यायचा आहे आणि कंपासामध्ये एक अंतर घ्यायचं आहे मित्रांनो. हे कंपासामध्ये जे अंतर आहे हे अंतर अंदाजे घ्यायचं आहे, काही मोजून घेण्याची गरज नाही. फक्त एक लक्षात ठेवा, तुम्ही या ज्या 30 अंशाच्या खुणा करून ज्या रेषा करून घेतल्या 30-30 अंशाच्या त्या रेषेंच्यावर आपल्याला या अंतराने 5 खुणा करायच्या आहेत. त्यामुळे त्या 5 खुणा कुठंपर्यंत येतात त्या हिशोबाने आपण या कंपासमध्ये अंतर घ्यायचं आहे. जास्त एकदम कमी किंवा एकदम जास्त असं घेऊ नका, त्या हिशोबाने हे अंतर घ्या. आणि हे अंतर घेतल्यानंतर बघा तुमचा कंपासाचं टोक बरोबर या मूळ प्रमाण रेषेच्या सगळ्यात सुरुवातीच्या बिंदूवर असं असलं पाहिजे. आणि अशा पद्धतीनं जो 30 अंशाच्या कोणाची रेषा आहे त्या रेषेवर एक चाप मारून घ्या. हे अशा पद्धतीनं चाप मारून घेतल्यानंतर पुन्हा कंपास तुमचा या चापावर आला पाहिजे आणि इथून पुढं पुन्हा दुसरी खूण मारून घ्या. कंपासातलं अंतर बदलायचं नाही, अंतर तेच ठेवायचं आहे. अशा पद्धतीनं दुसरी खूण आपण मारून घेतली आहे आणि मग या पद्धतीनं या रेषेवर त्याच अंतराच्या एकूण 5 खुणा मारून घ्यायच्या आहेत. या वरच्या रेषेवर त्या खुणा मारून झाल्यानंतर पुन्हा आपण या खालच्या रेषेकडे यायचं आहे. इथं देखील तेच अंतर ठेवायचं आहे, अंतर बदलायचं नाही आहे. इथं हा जो प्रमाण रेषेचा जो शेवटचा बिंदू आहे इथं आपण हे कंपासाचं टोक ठेवणार आहोत आणि तिथून मग या रेषेवर एक चाप मारणार आहोत या पद्धतीनं. त्यानंतर तिथून पुढे हा दुसरा चाप मारणार आहोत आणि अशा पद्धतीनं एकूण असे 5 चाप आपण मारून घेणार आहोत. आता हे चाप मारून झाल्यानंतर आपल्याला हे जे चाप आहेत हे समोरासमोरचे चाप जोडून घ्यायचे आहेत. जोडताना फक्त एक काळजी घ्यायची आहे मित्रांनो, हा जो रेषेचा आडव्या रेषेचा जी मूळ प्रमाण रेषी आपली त्या प्रमाण रेषेची जो सुरुवातीचा बिंदू आहे तो सुरुवातीचा बिंदू या खालच्या रेषेवर जो शेवटचा चाप मारला आहे या शेवटच्या चापाला जुळवून घ्यायचा आहे. आणि अशा पद्धतीनं आपण एक ही एक रेष मारून घ्यायची आहे आणि मग यानंतर परत लगतचे जे बिंदू आहेत ते आपण अशा पद्धतीनं त्याच्या रेषा मारणार आहोत. लगत पर पुन्हा हा जो वरच्या रेषेचा पहिला बिंदू आणि हा जो चाप मारला हा जुळवून घेतला आणि मग या पद्धतीनं आपण बाकीच्या रेषा देखील मारणार आहोत. शेवटी बघा या वरच्या रेषेचा जो शेवटचा चाप आहे तो या आडव्या रेषेच्या शेवटच्या बिंदूला येऊन मिळेल आणि मग अशा पद्धतीनं आपण या रेषा जे चाप मारले त्या चापातून या रेषा मारून घ्यायच्या आहेत. या रेषा मारून घेतल्यानंतर आता आपल्याला ही जी आपली मूळ प्रमाण रेषा या मूळ प्रमाण रेषेचे 5 समान विभाग झालेले दिसतील. म्हणजे हा इथून इथंपर्यंत एक विभाग, हा दुसरा, त्यानंतर इथून इथंपर्यंत तिसरा, त्यानंतर इथून हा चौथा आणि हा शेवटचा 5वा, असे या रेषेचे 5 समान विभाग झालेत. आता आपल्याला हा जो डावीकडचा एक प्राथमिक विभाग आहे म्हणजे या बिंदूपासून हा जो बिंदू आहे ही जी पहिली चापाची रेषा आपण काढली हा जो बिंदू आहे हा जो पहिला विभाग झाला आहे या पहिल्या विभागाचे पुन्हा 4 दुय्यम विभाग करायचे आहेत. मग त्यासाठी काय करायचं आहे तर कोन मापक पुन्हा एकदा हा ज्या आडव्या रेषेला जुळवून इथं बरोबर तिचा जो सुरुवातीचा बिंदू आहे तिथं हा कोन मापकाचा मध्यबिंदू किंवा 90 अंशाचा जो लंब आहे तो जुळला पाहिजे. अशा पद्धतीनं जुळवून वरती 90 अंशाची एक खूण करून घ्यायची आहे. नंतर लगेचच आपण आता हा जो बिंदू आहे जो पहिल्या प्राथमिक विभागाचा शेवटचा बिंदू असेल म्हणजे इथून आपला पहिला प्राथमिक विभाग सुरू होतोय आणि इथं संपतोय, इथं आपल्याला कोन मापक जुळवून घ्यायचा आहे. तो लंब 90 अंशाचा बरोबर या ठिकाणी आला पाहिजे.
आणि मग या ठिकाणी आपण परत एकदा खालच्या बाजूला देखील एक 90 अंशाचा खूण करून घेणार आहोत. आता या दोन्ही खुणा ज्या आहेत त्या दोन्ही खुणा आपल्याला पट्टीच्या सहाय्याने जोडायच्या आहेत. ही जी पहिली वरची जी खूण आहे ही खूण आपल्याला सरळ या ठिकाणी या आडव्या रेषेच्या सुरुवातीच्या बिंदूपर्यंत येऊन मिळेल. ही या पद्धतीनं आपण रेषा मारणार आहोत. त्याच पद्धतीनं ही जी दुसरी खूण आहे ही इथं येऊन मिळाली पाहिजे. पुन्हा पट्टी अशा पद्धतीनं ठेवून इथं देखील अशा पद्धतीनं एक रेष मारून घेणार आहोत. आणि मग अशा पद्धतीनं या दोन रेषा मारल्यानंतर आपली आकृती या पद्धतीनं दिसणार आहे. आता आपल्याला एक करायचं आहे, इथं या प्राथमिक विभागाचे देखील चार उपविभाग, चार दुय्यम विभाग करायचे. पुन्हा एकदा कोनमापकामध्ये एक अंदाजे अंतर घ्यायचं आहे आणि हे अंदाजे अंतर घेऊन या उभ्या रेषेवर दुय्यम विभागांच्या चार खुणा करायच्या आहेत. म्हणजे जशा आपण या 30 अंशाच्या कोणावर केल्या त्याच पद्धतीनं आता आपण या 90 अंशाची जी उभी लंब रेषा काढली आहे त्याच्यावर दुय्यम अंशाच्या म्हणजे एक, त्यानंतर ही दुसरी, अशा पद्धतीनं चार खुणा करून घेतलेल्या आहेत आपण. त्याच पद्धतीनं या खाली जो लंब टाकला आहे यावर देखील याच पद्धतीनं आपण ही एक, त्यानंतर ही दुसरी आणि अशा पद्धतीनं चार खुणा करून घेणार आहोत. आता या खुणा देखील आपण प्राथमिक विभागाच्या खुणा जशा जोडून घेतल्या त्याच पद्धतीनं सरळ रेषेने जोडून घेणार आहोत. जोडताना पुन्हा तीच काळजी घ्यायची आहे मित्रांनो, ही जी आडवी रेषा आहे या आडव्या रेषेचा जो सुरुवातीचा बिंदू आहे तो बिंदू आणि ह्या खालच्या रेषेवरचा जो चौथा चाप आहे आपला, चौथी खूण आहे, ती एका रेषेत जुळवून घ्यायची आणि या पद्धतीनं ती रेषा आपण मारलेली आहे. त्यानंतर मग हा बिंदू जो पहिला बिंदू येईल आणि हा तिसरा बिंदू जो येईल तो आपल्या या पद्धतीनं परत पट्टी ठेवायची आहे आणि तो देखील अशा पद्धतीनं एका रेषेने जोडून घ्यायचा आहे. आणि अशा पद्धतीनं हे सगळे जे बिंदू आहेत हे जोडून घ्यायचे आहेत. हा जो चौथा बिंदू आहे हा चौथा बिंदू या प्राथमिक विभागाच्या अगदी शेवटच्या बिंदूला येऊन मिळेल. आणि अशा पद्धतीनं या एका प्राथमिक विभागाचे देखील आपल्याला चार उपविभाग, चार दुय्यम विभाग झालेले दिसतील. 1, 2, 3 आणि 4 अशा पद्धतीनं चार दुय्यम विभाग झालेले आहेत इथं. मित्रांनो, अशा पद्धतीनं आपली प्रमाणरेषा ही आपण तयार केलेली आहे. त्याचे 5 प्राथमिक विभाग, 4 दुय्यम विभाग हे देखील आपण काढलेले आहेत. पण आता थोडंसं हिला आकर्षक करण्यासाठी आपल्याला आणखी काही गोष्टी करायच्या आहेत. म्हणजेच आता ही जी आपली मूळ प्राथमिक जी प्रमाणपट्टी आहे या प्रमाणपट्टीला आणखी 2 प्रमाणरेषा ज्या आहेत, आणखी 2 रेषा ज्या आहेत समांतर रेषा काढायच्या आहेत. एक अशा पद्धतीनं काढायची आहेत, हे जे अंतर आहे सारखं ठेवा, पुन्हा इथं तिरकेपणा येऊ देऊ नका त्या रेषेमध्ये, त्याला तर तुमची प्रमाण रेषा खराब दिसणार आहे. मग ही अशा पद्धतीनं एक पुन्हा समांतर रेषा आपण काढलेली आहे. साधारण हे अंतर जे आहे हे अंतर 8 मिलीमीटर इतकं ठेवा. 1 सेंटीमीटर हे खूप जास्त होईल त्यामुळे 8 मिलीमीटर अंतर ठेवा. आणि पुन्हा याच्या दरम्यान याच्या मध्यभागी चौथ्या मिलीमीटरची एक अशी रेषा मारा मध्यभागी जेणेकरून याचे 4-4 मिलीमीटरचे 2 भाग होतील. आणि अशा पद्धतीनं याला, या प्रमाण रेषेला आपण थोडी जाडी दिलेली आहे. जाडी दिल्यानंतर आता या प्रत्येक बिंदूतून आपल्याला या सगळ्या रेषेंच्यावर लंब टाकून घ्यायचे आहे. त्यासाठी पट्टीचा वापर करायचा आहे. पट्टी किंवा कोनमापकाचा वापर केला तरी चालेल, पण पट्टी फास्ट जर ज्याची सवय आहे पट्टीची तो पट्टीनं करू शकतो. या अशा पद्धतीनं आपण लंब म्हणजे 90 अंशाचा कोण आला पाहिजे बरोबर इथं, हे देखील लंब तिरके होता कामा नयेत. या अशा पद्धतीनं या तिन्ही रेषा आपण जोडून घेणार आहोत. इथं हा पहिला लंब येईल, त्यानंतर आता हा जो बिंदू आहे इथून आपला लंब येणार आहे दुसरा, म्हणजे इथं अशी पट्टी येणार आहे आणि तिथून आपला एक लंब येणार आहे, म्हणजे हा दुय्यम विभाग असेल आपला पहिला. त्यानंतर पुन्हा इथून जिथं हा ही रेषा इथं येऊन जुळलेली आहे, इथं क्रॉस झालेली आहे, इथून पुन्हा एक लंब टाकायचा आपल्याला. अशा पद्धतीनं आपण दुसरा लंब टाकलेला आहे. आणि मग या पद्धतीनं आपण तिसरा, चौथा आणि मग प्राथमिक विभागाचे हे देखील 1, 2, 3 असे आणि 4 असे लंब टाकून घेतलेले आहेत. आणि मग अशा पद्धतीनं आपली ही प्रमाण रेषा तयार झालेली आहे. यानंतर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या प्रमाण रेषेला किमती देणं. जर तुम्ही या प्रमाण रेषेमध्ये जे जे काही सांगितले प्राथमिक विभाग दुय्यम विभाग याच्या जर किमती नाही लिहिल्या तर तसा या प्रमाण रेषेला काहीच अर्थ उरत नाही.
त्यामुळं किमती देणं हे सगळ्यात महत्त्वाचं आणि जरुरीचं असतं. आता इथं बघा, ज्या एका प्राथमिक विभागाचे, ज्या डावीकडच्या एका प्राथमिक विभागाचे आपण दुय्यम विभाग केलेत, तिथं जिथं हे विभाग संपतात तिथून उजवीकडं जिथून प्राथमिक विभाग सुरू होतात तिथं आपल्याला सगळ्यात आधी शून्य लिहायचं आहे. म्हणजे इथून उजवीकडे हे प्राथमिक विभाग आहेत आणि या शून्यापासून डावीकडे हे दुय्यम विभाग आहेत. त्यानंतर या शून्यापासून हा एक प्राथमिक विभाग जो आपला आहे तो आहे 12 किलोमीटरचा, बरोबर. म्हणजे हा पहिला प्राथमिक विभाग 12 किलोमीटरचा, शून्यापासून हे अंतर किती आहे, 12 आहे. मग दुसरा पुन्हा हा विभाग आहे 12 किलोमीटरचा, म्हणजे हा शून्यापासून किती झाला, हा 24 किलोमीटर झाला. तसाच हा शून्यापासून हा तिसरा विभाग झाला 36 किलोमीटर, तर हा चौथा विभाग झाला 48 किलोमीटर. हे एकक लिहिणं हे सगळ्यात महत्त्वाचं असतं, हे एकक कंपल्सरी लिहावं लागतं, हे लक्षात ठेवा. म्हणजे असे 12, 24, 36, 48 असे आपण हे चार भाग झालेले आहेत. त्यानंतर हा पाचवा भाग जो आहे हा 12 किलोमीटरचा, म्हणजे हे 12 किलोमीटर पकडले तर संपूर्ण रेषा किती किलोमीटरची होईल, 60 किलोमीटरची. त्यामुळे या 12 किलोमीटरचे पुन्हा आपण भाग केले त्याला दुय्यम विभाग आपण म्हणतो. असं तो पहिला विभाग जो आहे तो 3 किलोमीटरचा आहे, म्हणजे शून्यापासून हे अंतर होईल 3 किलोमीटर, त्यानंतर हे अंतर होईल 6, त्यानंतर हे होईल 9, आणि हे आहे शेवट 12 काय आहे किलोमीटर. म्हणजे हे 12 किलोमीटर आणि हे 48 किलोमीटर, अशी एकूण रेषा आपली 60 किलोमीटरची आहे, बरोबर. जसं आपण आता या खालच्या बाजूला किमती अंतर लिहिलं, अंतराचे किमती दिल्या, तसंच वेळ व अंतरदर्शक प्रमाण रेषा आपली ही, त्यामुळे याची वेळ देखील लिहावी लागते, बरोबर. ह्या शून्याच्या वरच्या बाजूला इथं शून्य असं लिहिणार आहे आपण. त्यानंतर या शून्यापासून सुरुवात केली सायकल स्वारांना आणि त्याला 12 किलोमीटर अंतर जाण्यासाठी किती वेळ लागतोय, तर 1 तास लागतोय, म्हणून इथं 1 लिहिलं. ताशी 12 किलोमीटर वेग आहे, त्यामुळे 12 किलोमीटर अंतर जाण्यासाठी त्याला 1 तास लागणार आहे. 24 किलोमीटर अंतर जाण्यासाठी त्याच वेगानं त्याला 2 तास लागणार आहेत. त्यानंतर 36 किलोमीटर अंतर जाण्यासाठी त्याला 3 तास लागणार आहेत, तर 48 किलोमीटर अंतर जाण्यासाठी त्याला 4 तास लागणार आहेत. हे तास देखील लिहिणं गरजेचं आहे. त्याचबरोबर या डाव्या बाजूला जे दुय्यम विभाग केलेत, 3 किलोमीटर अंतर जाण्यासाठी आपण काढलेलं आहे किती अंतर, किती वेळ लागतो, तर 15 मिनटं लागत आहेत. म्हणजेच 6 किलोमीटर अंतर जाण्यासाठी त्याला 30 मिनटं लागणार आहेत, 9 किलोमीटर अंतर जाण्यासाठी त्याला 45 मिनटं लागणार आहेत, तर 12 किलोमीटर अंतर जाण्यासाठी त्याला 60 मिनटं, म्हणजेच 1 तास लागणार आहे. म्हणजे अशा पद्धतीनं तुम्ही त्याला किमती देणं गरजेचं असतं, त्याशिवाय तुमची ही प्रमाणरेषा पूर्ण होऊ शकत नाही. अशा रीतीनं तुमची ही प्रमाणरेषा पूर्ण झालेली आहे. आता या प्रमाणरेषेचे जे अल्टरनेट भाग आहेत, जसे आपण एकाएक जे भाग आहेत जे त्याला शेडिंग देणार आहोत, जसे साध्या प्रमाणरेषेला दिलं त्याच पद्धतीनं हे आपण एकाच एक भागाला शेडिंग दिल्यानंतर तुमची प्रमाणरेषा अधिक आकर्षक होईल. यानंतर या प्रमाणरेषेच्या खाली आपल्याला जशी आपण साध्या प्रमाणरेषेत दिली तशीच कृती वजा माहिती द्यायची आहे. त्यामध्ये सगळ्यात आधी आहे नकाशा प्रमाण, जे नकाशा प्रमाण 1:6 लाख इतकं आहे. त्यानंतर प्रमाणपट्टीची लांबी आपल्या 10 सेंटीमीटर इतकी आहे, त्या प्रमाणपट्टीवरील अंतर 60 किलोमीटर इतकं आहे. या 60 किलोमीटरचे आपण 5 प्राथमिक विभाग पाडलेत, प्रत्येक प्राथमिक विभाग हा 12 किलोमीटर व 1 तासाचा आहे, तर याचे आपण 4 दुय्यम विभाग केलेत, प्रत्येक दुय्यम विभाग हा 3 किलोमीटर व 15 मिनटाचा आहे. अशा पद्धतीनं ही कृतीवजा माहिती दिल्यानंतर आपली ही पूर्ण वेळ व अंतरदर्शक प्रमाणपट्टी तयार होते. धन्यवाद मित्रांनो, आशा करतो की आजची ही वेळ व अंतरदर्शक प्रमाणपट्टी तुम्हाला नीट व्यवस्थित समजली असेल. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर करायला विसरू नका, आणि जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब जरूर करा. धन्यवाद.